आपल्या भारत देशामध्ये शेतीजन्य कचऱ्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणावरती आहे. बहुतांश ठिकाणी हा शेतीजन्य कचरा म्हणजेच पालापाचोळा, शेतातनं निघणारं गवत, तुराट्या, पराट्या, तर ह्यांचे जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती निघतं. आणि बहुतांश शेतकरी हा जो काही कचरा आहे हा अगदी जाळून टाकला जातो. त्याच्यामुळे पर्यावरणाची तर हानी होतेच, पण आपण अतिशय बहुमूल्य किमतीचं जे सेंद्रिय खत आहे त्याच्यापासून मुक्तो. तर हे टाळण्यासाठी सरकारने किंवा वेगळ्या सामाजिक संस्थांनी कंपोस्ट खत करणे किंवा गांडूळ खत करणे यांसारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावरतीच चालू केलेले आहेत. बरेचसे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी किंवा मोठे बागायतदार हे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा आपला जो काही शेतीजन्य कचरा आहे तो आपल्या जागेमध्ये कुजवतात आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत किंवा नाडेप खत किंवा गांडूळ खत अशा पद्धतीने खत करतात आणि ते शेताला देण्याबरोबरच त्यापासून विक्री करून त्यापासून उत्पन्न पण तयार करतात. पण हे सर्व करत असताना ह्या पारंपरिक पद्धतीने लागणारा वेळ, त्यातनं मिळणारं उत्पादन आणि त्याला लागणारं मनुष्यबळ यांची सांगड बसत नाही आणि त्यामुळे बहुतांश शेतकरी हे ह्या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवतात आणि पुन्हा जो कचरा आहे तो जाळून टाकतात. तर हे टाळण्यासाठी मायक्रो कंपोस्टने कंपोस्ट टम्बलर तंत्रज्ञान ह्या तंत्राचा वापर केलेला आहे की ह्यामध्ये कंपोस्टिंग हे तुमच्या बंद ड्रममध्ये होतं आणि कंपोस्टिंगला लागणारे जे शास्त्रीय घटक आहेत, उदाहरणार्थ ओलावा, त्यानंतर हवेची उपलब्धता किंवा ऑक्सिजनची उपलब्धता, कर्बनत्र यांचं योग्य गुणोत्तर आणि कंपोस्ट मिश्रणाला तापमान मिळणं, हे जे काही घटक आहेत हे ह्या ड्रममध्ये पुरवलेले जातात. आणि ह्या तंत्रज्ञानामुळे जो काडी कचरा किंवा जे पालापाचोळा आपल्याला 45 ते 50 दिवस जे कुजायला लागतात सर्वसाधारणपणे, त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये त्यापासून तुम्ही खत निर्माण करू शकता. तर ही जी तंत्रज्ञान आहे त्याचीच पुढची इनोव्हेशन किंवा ज्याला नाविन्यपूर्ण म्हणतो, तर त्याच्यामध्ये कंपोस्ट कल्चर हे बांधावरती तयार करू शकतो शेतकरी. तर प्रत्येक शेताच्या किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती कंपोस्ट कल्चर तयार करणं ह्या टम्बलर तंत्रज्ञानाचा वापर करून, तर ह्यासाठी नाबार्डने रुरल इनोव्हेशन फंड ह्या स्कीमच्या अंतर्गत निधी मंजूर केलेला आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाचा जो प्रसार आहे तो करण्यासाठी आणि ह्या टम्बलर तंत्रज्ञानाला जे सीड कल्चर लागतं ते तयार करण्यासाठी नाबार्डने हा निधी पुरवलेला आहे. तर ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं, सूक्ष्मजीव तंत्रज्ञान हे बांधावरती नेणं, म्हणजे प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान हे बांधावरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं हे ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं संशोधन आहे. मायक्रो कंपोस्टला ह्या टम्बलर तंत्रज्ञानाचा कॉपीराईट प्राप्त झालेला आहे आणि त्यासाठी IIT, ॲग्रोवन किंवा नाबार्डसारख्या संस्थांनी मदत केलेली आहे. तर एकूण प्रकल्प हा जो रुरल इनोव्हेशन फंड स्कीम आहे टम्बलर तंत्रज्ञानाची, ही प्रायोगिक स्वरूपामध्ये कोकणातल्या 2 जिल्ह्यांमध्ये आत्ता राबवत आहोत. त्यातला एक प्रमुख जिल्हा आहे तो रत्नागिरी आणि दुसरा आहे तो सिंधुदुर्ग. तर ह्यामध्ये 2 गावं आम्ही निवडलेली आहेत. रत्नागिरीमध्ये कामथे, मुक्काम पोस्ट कामथे, तालुका चिपळूण ह्या ठिकाणी हे टम्बलर तंत्रज्ञान आम्ही प्रायोगिक स्वरूपावरती बसवलेलं आहे. आणि जे दुसरं ठिकाण आहे ते सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडी तालुका, तिथे ओटावणे म्हणून गाव आहे, तिथे सुद्धा हा टम्बलर तंत्रज्ञान आम्ही तिथे बसवलेलं आहे. प्रोजेक्टचा जो उद्देश आहे किंवा जे स्वरूप आहे ते असं आहे, तिथले जे बचत गट असतील किंवा तिथले इच्छुक शेतकरी असतील त्यांना ह्या तंत्रज्ञानाचा ट्रेनिंग देणं आणि त्यांनी प्रत्यक्ष त्या तंत्राचा वापर करून प्रत्यक्ष खत निर्मिती करणं आणि त्यांनी त्यांच्या जागेवरती किंवा त्यांच्या शेतावरती वापरणं आणि त्यानंतर त्या आजूबाजूच्या गावांमध्ये शिवार फेरी म्हणा किंवा ग्रामसभा म्हणा किंवा प्रदर्शन आणि मेळावे म्हणा, ह्यातनं ह्या टम्बलर तंत्रज्ञानाचा एक मोबाईल व्हॅनद्वारे आम्ही तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये कंपोस्ट टम्बलर तंत्रज्ञानाचे 4 प्रमुख ॲप्लिकेशन्स किंवा महत्त्वाचे उपयोग आम्ही ह्याच्यामध्ये मांडत आहोत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे ऑन फील्ड बायो फर्टिलायझर प्रोडक्शन किंवा ऑन फील्ड बायोकल्चर प्रोडक्शन. प्रत्यक्ष शेतकरी त्याच्या शेतावरती ह्या टम्बलर तंत्रज्ञानाचा वापर करून कल्चर तयार करू शकतो आणि जे मोठ्या प्रमाणावरच्या शेतीजन्य कचऱ्याला ते वापरू शकतात. त्यातला जो दुसरा उपयोग आहे तो म्हणजे जलद गतीने गांडूळ खत निर्मिती. आपल्याला सर्वांना माहिती असेल की गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळांना अर्धवट कुजलेला कचरा लागतो. तर हा अर्धवट कुजण्याचा जो कालावधी असतो हा शेतीजन्य कचऱ्यामध्ये किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये खूप जास्त असतो. तर ते काम ह्या टम्बलर तंत्रज्ञानातनं अवघ्या 15 दिवसामध्ये होऊ शकतं. आणि ह्या 15 दिवसामध्ये झाल्यानंतर तुम्ही तो गांडूळ खताच्या बेडमध्ये जेव्हा टाकता तेव्हा गांडूळ ते कचरा पटापट खातात
आणि सुमारे महिन्याभराच्या अंतरामध्ये तुम्हाला गांडूळ खत घेऊ शकतात। म्हणजेच काय की एखादा शेतकरी त्या पारंपरिक पद्धतीमध्ये जर एक वेळा गांडूळ खत निर्मिती करत असेल तर त्याच्याऐवजी तो दोन वेळा ती खत निर्मिती करू शकतो, जेणेकरून त्याला उत्पन्नामध्ये साहजिकच वाढ होऊ शकते। त्यानंतर टमलर तंत्रज्ञानाचा तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे फॉस्फो कंपोस्ट किंवा फॉस्फरस एनरिच कंपोस्ट तयार करणे। आपल्याला माहिती असेल की जो पारंपरिक पद्धतीने आपण जे कंपोस्ट तयार करतो त्याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण अतिशय अल्प असतं आणि हे वाढवण्यासाठी बरेचसे शेतकरी रॉक फॉस्फेट किंवा इतर घटकांचा वापर करतात। पण हे करताना ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे मिसळण्यासाठी ह्या टमलर तंत्रज्ञानाचा आपण वापर करून घेऊ शकतो। तर कंपोस्ट जे आपलं तयार झालं आहे कंपोस्ट टमलरमध्ये त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट टाकून आपण ह्या कंपोस्टची गुणवत्ता जी विक्री मूल्य आहे ते आपण त्यातनं वाढवून घेऊ शकतो। त्यानंतर ह्या टमलरचा चौथा उपयोग आहे तो म्हणजे मिश्र सेंद्रिय खतं तयार करणे। बरेचसे शेतकरी आपल्या शेतावरती गांडूळ खत निंबोळी पेंड किंवा करंजपेड रासायनिक घटकांचा किंवा सेंद्रिय घटकांचा वापर करतात, पण हेच जर आपण सगळे घटक एकत्रितपणे टमलरमध्ये टाकले आणि टमलरमध्ये मिक्स करून जर घेतले किंवा मिश्रण करून घेतलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा निष्कर्ष शेतामध्ये घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने एकाच टमलरपासून आपण हे चार बहुउपयोगी प्रकार आहेत ते आपण साध्य करून घेऊ शकतो। मायक्रो कंपोस्टला कंपोस्ट टमलर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा अवेअरनेस करण्यासाठी आणि कंपोस्ट टमलर तंत्रज्ञानातनं कंपोस्ट कल्चर बांधावरती तयार करायला जे सीड कल्चर लागतं ते शुद्ध स्वरूपामध्ये बनवण्यासाठी लॅबोरेटरी इक्विपमेंट्स किंवा प्रयोगशाळेतली उपकरणं ह्यासाठी नाबार्डने आपल्याला निधी मंजूर केलेला आहे। हा निधी रुरल इनोव्हेशन फंड या स्कीमच्या अंतर्गत मायक्रो कंपोस्टला देण्यात आला होता। त्याच्यामध्ये आपण हे जे तुम्ही इक्विपमेंट बघताय ह्याला लॅमिनार एअरफ्लो असं म्हणतात। ह्या लॅमिनार एअरफ्लोचा वापर शुद्ध स्वरूपामध्ये काम करण्यासाठी म्हणजेच आजूबाजूच्या वातावरणाचा कुठलाही परिणाम तुम्ही काम करताना त्या कल्चरवरती किंवा त्या सूक्ष्मजीवांवरती होत नाही आणि त्यामुळे सूक्ष्मजीवांची गुणवत्ता किंवा शुद्धता ही प्रमाणित राहते किंबहुना ती दुसऱ्या सूक्ष्मजीवांबरोबर ती मिसळत नाही आणि तुम्ही निर्जंतुक वातावरणामध्ये तुमचं जे काही काम आहे मायक्रोबायोलॉजीचं किंवा सूक्ष्मजीवांचं हे काम तुम्ही करू शकता। याच्यामध्ये यू व्ही लाईट वापरली जाते ज्यामुळे तुम्ही काम संपल्यावरती यू व्ही लाईटचा वापर करून तुम्ही तुमचं जे काही काम झालेलं आहे ते ह्या यू व्ही लाईट वापरल्यानंतर त्या सूक्ष्मजीवांचा पूर्णपणे नायनाट होतो आणि परत जेव्हा तुम्ही नवीन काम चालू करता तेव्हा पूर्णपणे वातावरण हे निर्जंतुक असतं। त्यानंतर सीड कल्चर प्युअर क्वालिटी किंवा शुद्ध गुणवत्तेचं सीड कल्चर तयार करण्याबरोबरच जे जंगलामध्ये किंवा निसर्गामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या उपयुक्त बुरशी आहेत की ज्या कंपोस्टिंग करायला मदत करतात किंवा कंपोस्टिंग करतात निसर्गत आहात त्या बुरशी जंगलातनं आणून आपण त्यांचं संवर्धन ह्या लॅमिनार इक्विपमेंटच्या माध्यमातनं करतो, जेणेकरून आपण जे सीड कल्चर देणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याला किंवा समूहाला कंपोस्ट कल्चर तयार करण्यासाठी ते जीवाणू शुद्ध स्वरूपाचे तर असावेतच पण त्यांची जी ताकद आहे किंवा व्हिगर ज्याला म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये ही सगळ्यात जास्त असावी, ज्याच्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये कचरा जो आहे तो लवकरात लवकर कुजू शकतो आणि त्यातनं जे एन्झाईम्स तयार होतात किंवा जी जैवरासायनिक क्रिया होते त्यातनं सुपीकतेला जमिनीच्या सुपीकतेला वाढायला यातनं मदत होते। त्यामुळे एक निरंतर संशोधनासाठी आणि प्रोडक्शनसाठी ह्या दोन्ही गोष्टींसाठी ह्या लॅमिनार एअरफ्लो आपल्या नाबार्डतर्फे अनुदान तत्वावरती हा मिळालेला आहे। त्यानंतर जे पुढचं आपण उपकरण नाबार्डच्या योजनेअंतर्गत घेतलं ते म्हणजे आपला जो कॉमन फ्रीज किंवा जो घरगुती फ्रीज आहे तो आहे। हा फ्रीजचा उपयोग असा की जे मदर कल्चर असतं किंवा जे मातृ कल्चर असतं किंवा जंगलातनं ज्या बुरशी आणलेल्या असतात त्या आहे त्या स्वरूपामध्ये टिकवण्यासाठी किंवा साठवण्यासाठी ह्या फ्रीजचा आपण वापर करत आहोत। ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लेट्समध्ये किंवा काचेच्या बशीमध्ये किंवा टेस्ट्यूबमध्ये हे जीवाणू विविध मीडियांवरती वाढवले जातात आणि त्यांचं संवर्धन हे मोठ्या प्रमाणावरती केलं जातं। दुसरं जे आपण इक्विपमेंट किंवा उपकरण आहे ते मायक्रोवेव्ह ओव्हन आहे। हे मीडिया तयार करताना त्याला उष्णता लागते ते वितळवण्यासाठी, तर हे काम या मायक्रोवेव्हच्या माध्यमातून अतिशय लवकर आणि जलद गतीने होऊ शकतं। नंतर आपण जे ऑटोक्लेव तंत्रज्ञान वापरतो किंवा हे जे उपकरणं आहेत टेस्ट ट्यूब म्हणा काचेच्या बशा म्हणा किंवा बाकीची उपकरणं किंवा सीड कल्चर म्हणा
हे निर्जंतुक करण्यासाठी ह्या ऑटोक्लेव किंवा ह्या प्रेशर कुकरचा वापर केला जातो आणि ज्यामधनं आपण शुद्ध स्वरूपाचं बीज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो। तर आपण आता प्रत्यक्ष ह्या टम्बलर तंत्रज्ञानापासून बायोकल्चर कसं तयार करतात हे आता आपण बघणार आहोत। तर आता आपण बघत आहोत की ऑन फील्ड बायोफर्टिलायझर प्रोडक्शन किंवा प्रत्यक्ष बांधावरती कंपोस्ट कल्चर कसं तयार करायचं। तर तुम्ही बघू शकता इथे ह्याला लागणारी जी साधनं आहेत ती प्रत्येक माणसाच्या घरामध्ये तुम्ही सहज उपलब्ध होऊ शकते किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती ह्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात। याच्यामध्ये आपण बघत असाल ही नाचणी आहे, साधारणतः 1.5 ते 2 किलोपर्यंत आपल्याला ही नाचणी लागते। त्यानंतर एक अर्धी वाटी साखर किंवा 50 ग्रॅम साखर ह्या पूर्ण प्रक्रियेला लागते। नंतर नाचणी शिजवण्यासाठी हे पातेलं आणि हे झारा आणि एक सुमारे 4 लिटर पाणी, अशा ह्या इतक्याच गोष्टींची ह्या कंपोस्ट टम्बलर तंत्रज्ञानाला आवश्यकता असते। तर आता आपण बघूयात की प्रत्यक्ष बायोफर्टिलायझर प्रोडक्शन किंवा कंपोस्ट कल्चर हे या टम्बलर तंत्रज्ञानातनं आपण कसं तयार करायचं। तर आता आपण प्रत्यक्ष बांधावरती कंपोस्ट कल्चर तयार कसं करायचं ते आपण कृती बघणार आहोत। आपण सुरुवातीला ही जी वजन केलेली नाचणी आहे सुमारे 2 किलोपर्यंत ही नाचणी ह्या पातेल्यामध्ये टाकायची। त्यानंतर 2 किलो नाचणीला सुमारे 4 लिटर पाणी आपण ह्याला टाकणार आहोत। ही जी नाचणी आपण घेतलेली आहे ही पॉलिश केलेली नाचणी नाही आहे, तर जशी प्रत्यक्ष शेतावरती मिळते त्याच प्रकारच्या नाचणीचा आपण इथे वापर केलेला आहे। तर 2 किलो नाचणीमध्ये आपण हे 4 लिटर पाणी हे टाकलेलं आहे। हे पाणी टाकल्यानंतर यामध्ये जीवाणूंना ग्लुकोज मिळावं किंवा त्यांना त्यातलं जे माध्यम आहे ते मिळावं यासाठी आपण एक 50 ग्रॅम साखर ह्यामध्ये टाकत आहोत। जे आपण जीवाणू वाढवणार आहोत किंवा जे बुरशी आपण टम्बलर तंत्रज्ञानाद्वारे वाढवणार आहोत त्याला नाचणी आणि साखर यांचं मिश्रण हे अतिशय उपयुक्त खाद्य आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपण चुलीवरती शिजवण्यास ठेवत आहोत। नाचणी शिजवल्यानंतर ती पूर्णपणे आत्ता जी आपण पद्धत पाहिलीत त्यामध्ये आपण नाचणी आणि साखर यांचं मिश्रण करून ही शिजवून घेतलेली आहे नाचणी। आता ह्या नाचणीचा आपण जीवाणूंचं खाद्य म्हणून वापर करणार आहोत आणि ह्या टम्बलर तंत्रज्ञानामध्ये किंवा ह्या ड्रममध्ये ह्या नाचणीच्याद्वारे त्या बुरशीचं आपण कल्चर वाढवणार आहोत। तर आता आपण प्रत्यक्ष कृती बघूयात। कृती करण्याच्या आधी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे तंत्रज्ञान आहे हे सूक्ष्मजीवशास्त्रातलं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे आपण जे काम करतो आहे किंवा आपण जी साधनं वापरतो आहे ते हात स्वच्छ असले पाहिजेत, किंबहुना डेटॉल किंवा इतर माध्यमातनं ते आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत। जी आपण भांडी वापरतो आहे तीसुद्धा डेटॉलचं सोल्युशन वापरून आपण स्वच्छ करून घेणार आहोत। सगळ्यात प्रथम ज्या भांड्याने आपण नाचणी टाकणार आहोत ते भांडं व्यवस्थितपणे कापसाच्या साह्याने कापसाच्या बोळ्यावरती डेटॉल घेऊन आपण हे स्वच्छ केलेलं आहे की जेणेकरून इतर जीवाणूंचा संपर्क किंवा हवेतील जीवाणूंचा संपर्क ह्या बुरशीच्या कल्चरला होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। नंतर आपले जे हात आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे ह्या डेटॉल सोल्युशनचा वापर करून आपण असे स्वच्छ करून घेणार आहोत। नंतर ज्या ड्रममध्ये प्रत्यक्ष जी क्रिया होणार आहे तो ड्रमसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यावा, त्याच्यामध्ये शक्यतो ओलसरपणा ठेवू नये आणि हे झाल्यावरती पुन्हा एकदा डेटॉलचा वापर करून तो ड्रम पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा की जेणेकरून जे आपण जीवाणू टाकणार आहे
तोच जीवाणू ह्याच्यामध्ये वाढेल आणि दुसरे जीवाणू ह्याच्यामध्ये वाढणार नाहीत ह्यासाठी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ड्रमचा वरील भाग, झाकणाचा भाग हा सुद्धा डेटॉलच्या सोल्युशनने स्वच्छ करून घेणं अतिशय गरजेचं आहे किंवा निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे. आता ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण जी सिझोलिनी नाचणी आहे ती ह्या ड्रममध्ये आपण टाकणार आहोत. शिजवून थंड झालेली नाचणी आपण टम्लरमध्ये टाकत आहोत. हाताच्या ऐवजी भांड्यांचा वापर हा जास्तीत जास्त करावा. शिजवून थंड झालेली नाचणी आता आपण टम्लरमध्ये टाकलेली आहे. त्यानंतर नाचणीचा एक समान थर येण्यासाठी टम्लरमध्ये आपण टम्लर हा 2 ते 3 वेळा उलट आणि सुलट पद्धतीने फिरवून घेणार आहोत. तर आता आपण बघू शकतो की ह्या टम्लरमध्ये नाचणीचा एक समान थर झालेला आहे की जे ज्यामुळे सूक्ष्मजीवांना वाढीसाठी एक समान प्लॅटफॉर्म किंवा एक समान बेस यातनं तयार होऊ शकतो. तर आता आपण याच्यापुढे सूक्ष्मजीवांचं सीड कल्चर जे मायक्रो कंपोस्टने पुरवलेलं आहे त्याचा वापर करून ह्याची पुढची प्रक्रिया कशी करतात हे पाहूयात. आपण बघू शकतो इकडे हे जे सीड कल्चर दिलेलं आहे हे प्लॅस्टिक बॅगमध्ये त्याला वरती कापसाचा बोळा लावलेला आहे तो प्रथमतः आपण काढून घ्यायचा. त्यानंतर पिशवीचं तोंड बंद ठेवायचं. त्या पिशवीतलं जे कल्चर आहे ते एक जिन्सी होण्यासाठी थोडंसं हलवून घ्यायचं. हे हलवल्यानंतर ह्यातलं निम्मं कल्चर सीड कल्चर आपण ह्या ड्रममध्ये टाकत आहोत. टाकताना ते सगळीकडे समान पडेल याची काळजी घ्यायची. अर्धी पिशवी तशीच ठेवायची. पुन्हा एकदा टम्लर व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेलं कल्चर आहे ते पुन्हा आपण याच्यामध्ये टाकत आहोत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ड्रम उलट आणि सुलट पद्धतीने 1-3 वेळा फिरवून घ्यायचा. ह्यानंतर हा जो ड्रम आहे ह्याला न हलवता हा आपण थंड जागी किंवा कोरड्या ठिकाणी किंवा गोठ्याच्या ठिकाणी की जिथे तापमान हे 25 ते 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल ह्यामध्ये पावसाचं पाणी किंवा जे इतर घटक असतात याच्यापासून सुरक्षित असा हा टम्लर ठेवून द्यायचा. साधारणतः 3 ते 4 दिवस झाले की हा टम्लरचं झाकण उघडायचं. त्यामध्ये आपल्याला दिसेल की जी बुरशीची प्राथमिक वाढ आहे ती ह्यामध्ये आपल्याला चालू झालेली दिसते. ती जी वाढ आहे ती पांढरट स्वरूपाची असते. कापसाच्या धाग्यांसारखी ती वाढ असते की त्यातनं आपल्याला एक निष्कर्ष मिळू शकतो की आपली बुरशीची वाढ ही चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यानंतर सीड कल्चर टाकल्यापासून 6 दिवसामध्ये आपल्याला ह्या बुरशीचं रूपांतर किंवा ह्या नाचणीचं रूपांतर एक गडद हिरव्या रंगामध्ये झालेलं दिसतं. तर गडद हिरवा रंग म्हणजेच ह्या बुरशीची पूर्णपणे वाढ झालेली आहे. आणि ती जी वाढ झालेली आहे ती आपण आपल्या शेतावरती जो काही काडी कचरा आहे तो कुजवण्यासाठी आपण ते ती जी वाढ झालेली आहे ती आपण वापरणार आहोत. सीड कल्चर टम्लरमध्ये टाकल्यानंतर सुमारे 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला बुरशीची अशा प्रकारची वाढ आपल्याला दिसू शकते. ती जी बुरशीची वाढ झालेली आहे ती आपण एखाद्या बादलीमध्ये अशी ही काढून घ्यायची. आता ह्या बुरशीच्या चिकटणारे जे बीजाणू आहेत किंवा बुरशीचे कल्चर आहे ते आपल्याला ह्या नाचणीपासून अलग करायचे आहेत. तशासाठी अगदी साधी सोपी पद्धत म्हणजे हे पाण्यामध्ये आपण भिजवून घेणार आहोत. तर साधारणतः एका बॅचला अंदाजे 10 ते 12 लिटर पाण्याची आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे टाकल्यानंतर नाचणीवरती जे बीजाणू चिकटलेले आहेत ते हाताच्या साह्याने आपण हे वेगळे करत आहोत. असे आपल्याला दिसते की जे गडद हिरवा कलर आहे किंवा रंग आहे तो ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. हा गडद हिरवा रंग म्हणजेच बुरशीचे जे बीजाणू असतात त्यांचा हा रंग असतो. तर
हे जे कॉन्सन्ट्रेटेड कल्चर आहे हे असंच्या असं आपण आपल्या कंपोस्ट कल्चरसाठी वापरू शकतो, किंवा हे जे द्रावण आहे ते आपण एखाद्या बकेटमध्ये किंवा वेगळ्या बादलीमध्ये गाळूनसुद्धा आपण वापरू शकतो. तर हे द्रावण असं गाळून घेतल्यानंतर गडद हिरव्या रंगामध्ये असं दिसतं. तर हे झालं आपलं संवत किंवा कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपातलं कंपोस्ट कल्चर. आता हे कंपोस्ट कल्चर याच्यामध्ये एका थेंबामध्ये किंवा एका ML सुमारे 1 अब्ज बीजाणू या बुरशीचे असतात, त्यामुळे आपल्याला हे डायल्यूट करून आपण वापरायचं असतं. तर ह्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे प्रत्येक 1 टन कचऱ्यामागे तुम्ही ह्या द्रावणापैकी 100 ML कल्चर किंवा 100 ML लिक्विड तुम्ही तुमच्या कंपोस्ट प्रक्रियेला वापरू शकता. म्हणजेच काय की 1 टन जर तुमचा शेतातला कचरा असेल तर 100 ML ह्यातलं द्रावण घ्यायचं आणि ते शेणाबरोबर मिसळून तुमच्या कंपोस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जी पारंपरिक पद्धतीने करत आलात त्याला ते वापरू शकता. म्हणजेच काय की इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण जे कॉन्सन्ट्रेटेड द्रावण बनवलेलं आहे ते कमीत कमी तुम्ही 80 ते 100 टनापर्यंत कचरा हा एका बॅचमध्ये तुम्ही कुजवू शकता. तर ही जी पद्धत आहे यामध्ये आपण बघितलं की बुरशीचे जे बीजाणू आहेत ते अतिशय चांगल्या स्वरूपाचे असतात, शुद्ध स्वरूपातले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नसते. आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामधला जो काउंट आहे, जो कॉलनी फाउंड पर युनिट किंवा बीजाणूंचा जो प्रति ग्रॅम जी संख्या असते ती मार्केटमध्ये मिळणाऱ्या किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या कंपोस्ट कल्चरपेक्षा जवळपास 4 पटीने जास्त ती संख्या असते. तर ह्यामुळे आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती आपला कचरा हा ह्या पद्धतीमध्ये आपण हा कंपोस्टिंग करू शकतो. नाव माझं प्रभाकर विनायक जोशी, माझं वय 78 आहे. 25 वर्षापूर्वी मी कोकणामध्ये आपण डोंगर जमीन विकत घेऊन फळबाग लागवडीनं सुरुवात केली. सध्या साधारण 6,000 काजू, 500 आंबा, 500 नारळ, त्यानंतर काजू, फणस वगैरे अशा सगळ्या याची फळबागेची लागवड केली आहे. हे ॲग्रो वेस्ट ज्याला म्हणतात किंवा गवत आहे ह्याचं प्रमाण या कोकणामध्ये प्रचंड आहे. आम्ही काही करतच नव्हतो, ॲग्रो वेस्ट हे जाळत होतो अक्षरशः, त्याच्याला न्यूसेन्स व्हॅल्यू होती, त्या कारणानं ते जाळत होतो. म्हणजे जे खत व्हायला आमच्या इकडे नॉर्मली 6 ते 7 महिने लागायचे, ते खत व्हायला जर आपण कल्चर वापरला 2 ते 3 महिन्यामध्ये आमचं खत तयार होतं. म्हणजे आम्हाला पूर्वी असा कल्चर पाहिजे असला तर तो थोडा लांबून विकत आणून येत यावं लागायचा, त्याच्या क्वालिटीची खात्री नसायची. आणि आता काय होतं की प्रत्यक्षात आम्हाला हे जे टम्बलर कल्चर जो निघाला आहे, टम्बलर हा आम्हाला शेतावरच सप्लाय केला आहे, त्या कारणाने फक्त आम्हाला कल्चरची पावडर जर मिळाली तर बाकी नाचणी वगैरे इतर सगळं मटेरियल आमच्याकडे उपलब्ध असतं आणि आम्ही स्वतःचा कल्चर तयार करू शकतो. म्हणजे आम्हाला त्याची खात्री अशी असते की ह्याच्यामध्ये अडल्ट्रेशन अजिबात नाही आहे. ही टम्बलरची सिस्टम अगदी स्वागतार्ह आहे. या टम्बलर सिस्टीम जी आहे कल्चर तयार करायची ही फार उपयोगी पडणार आहे. याचं कारण एक माझ्याकडं जर टम्बलर आहे तर त्याचा फायदा माझ्या शेजारचे शेतकरी वगैरे हे लोकसुद्धा घेऊ शकतात. म्हणजे समूहातर्फे जरी एखादा टम्बलर घेतला आणि त्यांनी जरी काम चालू केलं कल्चर तयार करायचं तर हे फार प्रॉफिटेबल आणि थोडक्या किमतीमध्ये त्यांना अतिशय पूर्ण खात्रीचा म्हणजे यामध्ये अडल्ट्रेशन किंवा हे नाही असा कल्चर मिळेल, नक्की मिळेल. साधारण कोकणामध्ये मुख्य पीक म्हणजे भाताचं घेतलं जातं. भाताच्या पिकाचं जो ड्युरेशन आहे वर्षातला तो 4 महिने हे लोक फुल एम्प्लॉईड राहतात, पण त्याच्यानंतरचे 8 महिने जर हा टम्बलर कल्चर हे जर टेक्नॉलॉजी जर वापरली तर त्यांना त्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲग्रोवेस्ट भरपूर प्रमाणात आपल्याकडे आहेच आणि त्यामध्ये ह्या कल्चर वापरून जर कंपोस्ट खत तयार केलं, हे कंपोस्ट खत इतर ठिकाणी ज्या ठिकाणी ॲग्रोवेस्ट कमी आहे का ज्या ठिकाणी कंपोस्ट खताची कमतरता आहे त्या ठिकाणी हा विकता येईल. आणि अशा दृष्टीनं उरलेले 8 महिनेसुद्धा हे जी टम्बलर टेक्नॉलॉजी आहे ही कोकणातल्या लेबरला हे संधी देऊ शकेल. माझे नाव अनंत बाळ मालम,
पोस्ट कामते तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी। आमची भात शेती पण आहे, इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते रासायनिक खत वापरत होतो, परंतु त्याचा दुष्परिणाम आत्ता आम्हाला जाणवत होतो। दर वर्षाला डोस त्याचा वाढवावा लागतो तरच ते पीक येतं, डोस कमी झाला तर ते पीक कमी होतं। आणि या रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत जो आहे तो कमी कमी होत चालला आहे। 2011 कंपोस्ट टम्बलर ह्याचा वापर सुरू केला, आजूबाजूचा पाला पाचोळा कचरा सुका ओला कसाही असू द्या तो आम्ही त्याचा वापर सुरू केला आणि त्याचं एक साधारण 2 आठवड्यात त्याचं खत तयार होतं। आम्ही घराच्या मोकळ्या आवारात घराभोवतीलच्या मोकळ्या आवारात प्रायोगिक तत्वावर एक माठ आम्ही पेरला होता, काय तो माठ पेरल्यानंतर त्याचं एक साधारण 8 दिवसात आम्हाला त्याचा परिणाम जाणवला, एक चांगल्या जोमाचं रुजवा झाला। 15 दिवसात साधारण ते 1 फूटभर ती रोपं वाढली आणि ती जी भाजी आम्ही तयार केली ती बाजारच्या भाजीपेक्षा कंपोस्ट खतावर झालेली भाजी काय ती चवीला पण चांगल्या प्रतीची होती। चांगल्या प्रतीची हे कंपोस्ट टम्बलर जे आहे ते छोट्याशा जागेत ठेवता येतं आणि आपल्या आवारातला रोजचा पडणारा कचरा पुन्हा भाजीची देठ वगैरे आपल्या स्वयंपाकघरातला कांदा चिरणं वगैरे हे जे आपली बारीक सारीक कचरा असतं तो सुद्धा रोजचा कचरा आपण त्याच्यात टाकू शकतो। आणि थोडक्यात म्हणजे त्याच्यात थोडंसं शेण आणि राख ह्याचं मिश्रण करून आणि आजूबाजूच्या आवारातलं स्वच्छता म्हणून एक झाडाखालचा पाला पाचोळा वगैरे हे सगळं त्याच्यात टाकून 1-15 दिवसात चांगल्या प्रतीचं त्याच्यातनं आपल्याला खत मिळतं। आत्तापर्यंतच्या आमच्या पद्धतीप्रमाणे इकडच्या की हे जे शेतीच्या आपलं जो कचरा पडायचा किंवा गवत वगैरे जे भरपूर प्रमाणात असायचं ते सगळं जाळल्या जायचं, भाजवणीच्या ह्याच्यात जाळल्या जातं ते, पण त्याचे वातावरण परिणाम त्याचे जाणवतात, पण ते ह्या टम्बलरमुळे ते होणार नाही। कारण हे जर वापरण्यात आलं सतत ह्याचा जर वापर चालू झाला घरोघरी तर घरच्या घरी साध्या साध्या अगदी गुलाब कुंड्यांना सुद्धा आपल्याला खत घरातल्या घरात देता येईल। तर हे नाबार्डकडून जे हे आम्हाला टम्बलर मिळालेले आहेत त्याच्यामार्फत जर एखाद्या बचत गटांनी वगैरे गावात जवळजवळ सगळीकडे आता बचत गट आहेतच आहेत, आमच्याही गावात 3-4 बचत गट आहेत, पण हे जर रोजच्या एक खताचा विचार केला तर 1-15 दिवसात ह्याच्यामार्फत बऱ्यापैकी खत आपल्याला मिळू शकतं आणि त्या खतापासून म्हणजे खतापासून रोजगारसुद्धा उपलब्ध करू शकतो। जर हेच खत बाहेर जर उपयोगी नाही तर बाहेर विकू शकतो आणि बाहेर विक्रीतून त्या बचत गटांना एक रोजगार मिळू शकतो चांगल्यापैकी। ह्या टम्बलरमधून आपल्याला कचरा कुजवण्यासाठी जे कंपोस्ट कल्चर हवे असते ते सुद्धा आपल्याला ह्यातून तयार करता येते।